मित्रांनो स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मेघना विनायकला दोन वेळा चहा घेऊन जाते तो विनायकने चहा न पिता तसाच पुन्हा मेघनाकडे दिल्यामुळे राहून राहून इकडे पल्लवी विचारत असते की काय झालं मेघना का घेऊन आलात त्यावरती विभा देखील विचारते काय झालं अगं मेघना काही टेन्शन आहे का तुला विनायकला चहा आवडला नाही का मेघना म्हणते पहा ना मी दोन वेळा चहा घेऊन गेले परंतु त्यांना नाही आवडला त्यांनी पुन्हा पुन्हा नवीन चहा मला बनवायला सांगितला त्यावर लवी म्हणते थांबा मी बनवून देते तुम्हाला असं म्हणून ती स्वतः चहा बनवते आणि मेघनाकडे देते ती स्वतः टेस्ट करून देखील पाहते आणि म्हणते की खरंच आता छान झालाय हा चहा तुम्ही जा घेऊन विनायक दादांना नक्की आवडेल त्यावर ती मेघना म्हणते आत्ता कुठे माझ्या जीवात जीवाला यांना आवडेल ना मग सगळं काही ठीक होईल आता तेव्हा मेघना लगेच विनायककडे चहा घेऊन येते त्या पाठोपाठ पल्लवी देखील येते पल्लवी दरवाजातून सगळं विनायकचं बोलणं ऐकत असते कारण विनायक हा नको ते बोलत असतो तेव्हा मेघना म्हणते अहो मी दोन वेळा चहा बनवला तुम्हाला का नाही आवडला आणि आता पल्लवीने बनवलाय तिने पिऊन पण पाहिला हा चहा चांगला झालाय विनायक म्हणतो की हा चहा अजिबात चांगला झालेला नाही तुला माहिती आहे ना मला कसा चहा आवडतो आणि तुला माहित नसेल तर त्या पल्लवीला कसं माहीत असणार तुझं काही डोकं वगैरे फिरलं आहे का मला त्या पल्लवीचं काही सांगू नको असं विनायक रागातच म्हणतो मेघना रडत असते आणि म्हणते मी तुमच्यासाठी काय करू जेणेकरून तुम्ही खुश व्हाल सांगा ना प्लीज तेव्हा विनायक हा रागातच तिच्याकडे बघतो पल्लवीला मेघनाबद्दल खूप वाईट वाटतं तर दुसरीकडे प्रभाकर सर आदिती मॅडमच्या रूममध्ये फुलं आणून ठेवतात आणि म्हणतात माझ्या आदितीला खूप आवडतात म्हणून मी रोज तिच्यासाठी इथे फुले ठेवतो जेणेकरून तिलाही प्रसन्न वाटेल असं म्हणून अस्ताव्यस्त ठेवलेल्या सगळ्या गोळ्या प्रभाकर सर हे व्यवस्थित ठेवतात आणि म्हणतात माझ्या आदितीला सगळं टापटीप आणि शिस्तीतच लागतं ते सगळे रूम अगदी स्वच्छ आवरून ठेवतात आदिती मॅडमला प्रभाकर सरांची ही झालेली अवस्था नाही पाहत त्यांना त्यांच्याबरोबर खूप गप्पा माराव्याशा वाटत असतात त्यानंतर प्रभाकर सर आदिती मॅडमजवळ येऊन बसतात रडत असतात म्हणतात आदिती अगं तू कधी शुद्धीवर येणार ग मी तुला खूप मिस करतोय आपल्याला खूप गप्पा मारायच्यात आपला शांतनू किती बदललाय तू पाहती ये ना मी मला तुला असं घरात काम करताना पाहायचंय सगळ्यांसाठी खूप काही केलं आहेस आणि मला तुला ते करताना आता पुन्हा पाहायचंय सूर्यवंशी कुटुंब तुझ्याशिवाय अपूर्ण आहे आदिती इकडे विनायक मेघनाला म्हणतो बरं ठीक आहे तू म्हणतेस ना मला काम सांग तर सांगतो मी तुला काम कपाटातून पिंक कलरची फाईल घेऊन ये मेघना पटकन पिंक कलरची फाईल विनायककडे देते तेव्हा तो म्हणतो अगं तू मूर्ख आहेस का मी पिंक कलरची आहे आणि तू बेबी पिंक कलरची आहे तेव्हा ठीक आहे असं म्हणून मेघना पुन्हा फाईल काढायला जाते आणि पिंक कलरची फाईल काढते तर त्यामधून सगळ्या साड्या खाली पडतात तेव्हा तो म्हणतो वेंदच आहेस तू असं म्हणून तो तिच्यावर खूप जोरात ओरडतो त्यानंतर तो तिला म्हणतो पाणी दे तेव्हा ती पाणी द्यायला लागते तर तो म्हणतो पाणी नको ही फाईल ठेव तेव्हा मेघना ठेवायला लागते तर त्याच्यातून ती कागदपत्र सगळी खाली पडतात तेव्हा तो म्हणतो दगडच आहेस तू दगड सुपर नाही तितक्यात तेथे आलेली असते मेघनाची ही अवस्था ती पाहत असते विनायक तिचा कशाप्रकारे छळ करतोय हे पण ती बघत असते तिला खूप वाईट वाटत असतं तर विनायक रागातच मेघनाला म्हणतो तू ना खरंच दगड आहेस दगड अगं तुला सोडून तिकडे परदेशात होतो ना तेच बरं होतं मेघनाला ह्या गोष्टीचा खूप त्रास होतो ती म्हणते प्लीज तुम्ही असं नका बोलू मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय मला सोडून जाण्याची अशी भाषा नका करू इकडे सुपर्णा पल्लवीला खुनावते आणि म्हणते जरा दुसरीकडे चल त्यानंतर सुपर्णा पल्लवीला म्हणते पाहिलं ना हा विनायक कशाप्रकारे मेघनाचा छळ करतोय मेघनाच्या आयुष्यात आलेलं वादळ आता मी ना नाही पाहू शकत माझाच मुलगा माझ्या सुनेला कसा वागवतोय हे मला कळतच नाही अगं ह्या सगळ्या गोष्टींसाठी कुठे ना कुठे मी जबाबदार आहे मेघनाला मी स्वतंत्र दिलं नाही आणि आता तर किती दिवसांनी तिला नवऱ्याचा सहवास मिळालाय तिला तो हवा हवासा वाटतो पण तो तिला दूर लोटतो तर अगोदरपासून मेघनाला जरा स्वातंत्र्य दिलं असतं आज त्याच्यावर ही परिस्थिती ओढवलीच पण मला मेघनाबद्दल खरंच खूप वाईट वाटतंय तिला या मनस्थितीतून तूच बाहेर काढू शकतेस पल्लवी पल्लवी म्हणते मी बोलेल त्यांच्याबरोबर बरोबर वर मोठेही तुम्ही नका काळजी करू तेव्हा सुपर्णा विचारते तुला माहिती आहे का विनायकची ही अस्वस्थता कशासाठीची आहे पल्लवी विचारते की कशाबद्दल ही अस्वस्थता आहे सुपर्णा म्हणते आदितीला जे पॉयझन दिलं आहे ना त्याचा परिणाम चोवीस तासानंतर काय दिसतोय हेच विनायकला टेन्शन आलं असेल काहीही करून त्याला आदितीला आता या जगातून घालवायचंच आहे पण त्याचा हा डाव आपण उधळून लावला तो आता चोवीस तासानंतर गप्प बसणारच नाही तो काहीतरी हालचाली सुरू करणार पल्लवी म्हणते हो ते आहे माझ्या लक्षात मी अगोदरच सगळं प्लॅन करून ठेवले तर इकडे विनायक हा विचार करत असतो की आता काय करायचं पुढे आदिती काय होईल तेवढ्यातच सुपर्णा तेथे येते आणि काही गुड न्यूज समजली का असं विचारते त्यावरती विनायक म्हणतो नाही आता चोवीस तास उलटून गेल्यानंतर समजेलच ना आपल्याला गुड न्यूज सुपर्णा म्हणते मला पहिली येऊन सांगा ती गुड न्यूज त्यानंतर विनायक हा आदिती मॅम मॅडमकडे येतो तेथे आल्यानंतर तो डोळे वगैरे चेक करतो ऑक्सिजन चालू आहे की नाही हे पण चेक करतो तेव्हा त्याला ते खूप टेन्शन येतं कारण ऑक्सिजन अजूनही चालू असतं तेव्हा विनायक हा तेथेच थांबतो तेवढ्यातच पल्लवी शांतनू तेथे येतात पल्लवी म्हणते काय विनायक दादा तर विनायक खूप घाबरतो तेथे आल्याचं तो, ते आल्या तो लोक स्पष्टीकरण देऊ लागतो मला ना आदिती काकूची खूप काळजी वाटते आत्ता मी तेच पाहायला आलो होतो की तिला बरं वाटतंय की नाही तेव्हा पल्लवी म्हणते हो तुम्हाला खूप काळजी आहे हे त्यांची मला माहिती आहे कारण तुम्ही सारखं इकडे येत असताना आपण तुम्ही नका काळजी करू आपली ट्रीटमेंट चालू आहे ना चांगली त्या लवकरात लवकर बऱ्या होतील हा विनायक म्हणतो मला सगळ्यात जास्त फक्त शांतनूचं टेन्शन आलंय ते दोघेही एकमेकांना भेटणार होते पण माझ्या आईमुळे हा सगळा घोळ झाला आणि दोघांची पुन्हा ताटातोट झाली तेव्हा शांतनू म्हणतो हो ना बघ ना दादा अरे आता काय होऊन बसलंय पण तुला एक सांगू का तू एवढं काम करतो त्याचबरोबर माझ्या आईची एवढी काळजी करतो आणि मग तुला दमाईला होत नाही का संस्थेचं पण खूप काम असतं त्यावरती विनायक उडवीची उत्तरं देऊ लागतो आपल्या माणसांसाठी काही केलं ना मग दमाईला होतच नाही त्यानंतर विनायक तेथून त्यानंतर घरातील सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात गीता आणि ज्योतीही तेथे आलेले असतात त्यानंतर तेथे पल्लवी व शांतनू हे दोघेही आदिती मॅडमकडे जातात तेव्हा सुपर्णा मात्र विनायककडे बघतच असते विनायक इशारा करून सांगतो की आता काहीतरी धमाका होणारच कारण की चोवीस तास आता आदिती काकूला उलटून गेले आहेत वरती सुपर्णा काहीच बोलत नाही त्यानंतर पल्लवी खूप जोरात आई असं ओरडते तेव्हा घरातील सगळ्यांना खूप मोठा तो आवाज ऐकून धक्का बसतो सगळेजण तिकडे धाव घेतात काय झालं असं विचारू लागतात त्यानंतर आदिती मॅडमकडे गेल्यावर प्रभाकर सर विचारतात काय झालं पल्लवी कारण त्यांनी अजूनही आदिती मॅडमला पाहिलेलं नसतं पल्लवी म्हणते समोर पहा ना तेव्हा आदिती मॅडम शुद्धीवर आलेले असतात तेव्हा ते, ते पाहून घरातील सगळ्यांचा आनंद गगनात माविनासा होतो तर सुपर्णा इशाऱ्यानेच पल्लवीला विचारते हे काय आहे पल्लवी त्यावरती पल्लवी म्हणते थांबा मी तुम्हाला नंतर सगळं काही सांगते तेव्हा इकडे घरातील प्रत्येकजण येऊन आदिती मॅडमला भेटत असतो प्रभाकर सर म्हणतात की आदिती तू शुद्धीवर आलीस अगं किती दिवस तू बेशुद्ध होती आदिती मॅडम आणि प्रभाकर सर एकमेकांना अगदी डोळेवरून बघत असतात प्रभाकर सर प्रेमानेच आदिती मॅडमचा हात घट्ट पकडून ठेवतात त्या दोघांमधील ते प्रेम पाहून शांतनू पल्लवी एकमेकांकडे बघू लागतात त्यानंतर तेथे विनायक येतो आणि समोर पाहतो तर आदिती मॅडम ह्या शुद्धीवर आलेल्या असतात तेव्हा मात्र विनायकला खूप मोठा धक्का बसतो विनायक ज्योतीच्या पाठीमाग जाऊन लपतो आणि म्हणतो की बापरे कशी काय शुद्धीवर आली त्यानंतर इकडे प्रभाकर सर म्हणतात आदिती तुला बरं वाटतंय ना नाहीतर तू आपली आरामात पडून राहा तेव्हा त्या ते म्हणतात की नाही मला आता बरं वाटतंय विभा मेघना सगळेजण खुश झालेले असतात त्यानंतर इकडे आदिती मॅडम ह्या विनायककडे बघू लागतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये ती मॅडम घरातील सर्वांसमोर सारख्या विनायककडे बोट करून दाखवत असतात तेव्हा ते, ते पाहून विनायक हा ज्योतीच्या पाठीमागे लपतो ज्योती म्हणते आदिती काकू मी आहे ज्योती ती आदिती मॅडम म्हणतात तो विनायक आहे आणि मला त्या दिवशीचं जास्त नाही पण थोडं थोडं आठवतंय तेव्हा विनायक म्हणतो असं काय करतेस आदिती काकू तो बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न करत असतो पण आदिती मॅडम म्हणतात नाही पण मी आठवण्याचा प्रयत्न करणार आहे अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा